चला तर मैत्रिणींनो, नवरात्र तर सुरूच आहे, दसरा येणार, मग दिवाळी, काही ना काही नवीन शॉपिंग तर होणारच. मी पण काही गोष्टी शॉपिंग केलेल्या आहेत, त्याचं रिव्ह्यू आज तुम्हाला मी देत आहे. सगळ्यात आधी आपण विनोदची कढाई बघू. ही मी मागवली आहे ऑनलाईन ॲमेझॉनवरनं. ही विनोद कंपनीची कास्ट आयरनची कढाई आहे. बघा, खूप जड आहे ही कढाई. 3 किलो वजन असेल कमीत कमी हिचं, एवढी जड आहे ही कढाई. आणि टेक्स्चर रफ आहे या कढाईचं. ही मी खास टॉक्सिन फ्री असते, हेल्दी असते म्हणून मागवलेली आहे. यासोबत जे झाकण आलेलं आहे ते सुद्धा बघा, कर्व दिलेलं आहे त्याला, म्हणजे एअर पास होण्यासाठी. सोबतच दोन हँडल आहेत, असे गरम होते. ही लोखंडाची कढाई खूप लवकर गरम होते. आता कंपनी तर दावा करते मॅन्युअलवर क्लिअर लिहिलेलं आहे की रेडी टू कुक आहे, डबल सीझन्ड आहे ऑलरेडी, म्हणजे याला सीझन करायची गरज नाही. कारण कास्ट आयरनला किंवा कुठल्याही लोखंडाच्या भांड्याला आपण सीझन करतो हे सगळ्यांना माहीतच आहे. पण तरी एक स्वतःच्या समाधानासाठी मी माझ्या हाताने पण एकदा सीझन याला करून घेणार आहे. तर बघा, अशा पद्धतीने मी याला सीझन करत आहे. सगळ्यात आधी मी कढईला धुवून घेतलं आहे स्वच्छ, त्यानंतर मी याला पुसून घेणार आहे. ही कास्ट आयरनचे भांडे वापरणं खरंच खूप गरजेचं झालं आहे, कारण बॉडीमध्ये आयर्नची डेफिशियन्सी खूप प्रमाणात वाढायला लागली लोकांमध्ये. मला स्वतःलाही आयर्नची डेफिशियन्सी आहे, त्यामुळे मी खास ही कढई किंवा सगळंच माझे किचनचे कुकवेअर मी लोखंडाचे आणि कास्ट आयरनचेच करणार आहे आता. त्यामुळे सगळ्यात आधी मी हे, यापूर्वी मी तुम्हाला कास्ट आयरनचा डोसा तवा मागवला होता, त्याचंही रिव्ह्यू दिलं होतं. तेही खूप सुंदरपणे सीझन केलं होतं आपण. आता कढईला आपण सीझन करणार आहोत. ऑलरेडी सीझनच आहे, पण तरीही एकदा आपण आपल्या समाधानासाठी आपल्या हाताने सीझन करूयात. तर स्वच्छ धुवून घेतली आणि पुसून घेतली आणि त्यानंतर तिला मी या प्रकारे ऑइल लावून घेतलेलं आहे. कुठलंही तेल वापरू शकता तुम्ही. तेल लावल्यानंतर कढईला तापवून घ्यायचं आहे चांगलं बारीक गॅसवर. आणि धूर निघायला लागला थोडा थोडा हलकासा तर गॅस बंद करून द्यायचा आणि पूर्णपणे त्याला थंड होऊ द्यायचं. त्याच्या मनानेच त्याला थंड होऊन द्यायचं, आपण काहीच करायचं नाही. बघा, कढई एकदा पूर्ण थंड झाली तर मग आता याच्यात आपण आणखीन तेल टाकू. आणि याच्यात एकदा एक कट केलेला कांदा, एक किंवा दोन कांदे घ्या आणि बारीक चिरून यात लाल करून घ्या. म्हणजे कांदे चांगले गोल्डन ब्राऊन झाल्यावर गॅस बंद करून द्यायचा आणि रात्री तसंच सोडून द्यायचं. त्याच्यात कांदे तसेच राहू द्यायचे. नेक्स्ट डे मॉर्निंगमध्ये कांदे आपण काढून घेऊयात. आणि हे कांदे वापरायचे किंवा खायचे नाही आहे, त्याला फेकून द्यायचं आहे. आणि कांदे काढून घेतल्यावर एकदा कढईला परत धुवून घ्यायचं आहे. मी गरम पाण्याने धुतले, पण गरम पाण्याने धुवायची आवश्यकता नाही, तुम्ही थंड पाण्याने पण धुवू शकता नेक्स्ट डे. तर बघा, या पद्धतीने मी कढईला परत एकदा स्वच्छ धुवून घेतलेला आहे कांदे लाल करून झाल्यावर. आणि आज आपण त्यात भाजी बनवणार आहोत. तर भाजी यासाठी बनवून दाखवणार आहे मी की कढई कसं बिहेव करते, नॉनस्टिकचं काम करते का, खाली चिटकतं का, हे सगळ्या गोष्टी दाखवण्यासाठी मी यात तुम्हाला एक सिम्पलसी भाजी बनवून दाखवणार आहे. आणि भाजीची चवसुद्धा बदलणार आहे या कढईत भाजी बनवल्याने, असं मी बऱ्याचदा म्हणजे बऱ्याचदा रिव्ह्यूमध्ये ऐकलं आहे किंवा व्हिडिओजमध्ये बघितलेलं आहे की लोखंडाच्या भांड्यांमध्ये, म्हणजे खास करून कास्ट आयरनमध्ये भाजी बनवली तर जास्त फ्लेवर त्याचा चांगला येतो. तर बघा, तेल टाकलं, जिरे मोहरी टाकली, लसूण टाकले कुटून, आणि हळद, लाल मिरची पावडर टाकून आपण धणेपूड टाकली थोडीशी, आणि त्यात नंतर टोमॅटो बारीक चिरलेला टाकू आपण. लोखंडाच्या कढईमध्ये टमाटे किंवा असले कुठलेही आंबट वस्तू टाकल्या तरी थोडं तर रस्ट येतंच त्याच्यात, म्हणजे थोडंसं जंगल्यासारखं नंतर दिसतं जर तुम्ही त्यात तो पदार्थ बराच वेळ राहू दिला तर. तर काय करायचं, पदार्थ बनवून झाला की लगेच तो दुसऱ्या भांड्यात काढायचा आणि कढई स्वच्छ धुवून ठेवून द्यायची. तर बघा, टमाटे लाल झाल्यावर नंतर मी पत्ताकोबी टाकली त्याच्यात बारीक चिरून, आणि फुलकोबी म्हणजे फ्लॉवर होती आणि शिमला मिरची होती थोडीशी, तीसुद्धा बारीक चिरून टाकून दिलेली आहे. सगळ्या भाज्या एकत्र करून आपण आज मस्त अशी मिक्स व्हेज बनवणार आहोत. साधी बेसिक मिक्स व्हेज आहे ही, तशी ग्रेव्हीवाली वगैरे नाही आहे. झाकण पण खूप सुंदर आहे याचं, खूप फिट मस्त बसून जातो. आणि भाजी खूप लवकर शिजली आहे. बघा, लोखंडाच्या कढईमध्ये भांडे, म्हणजे लोखंडाच्या भांड्यात भाजी खूप लवकर शिजते आणि लाखाली लागली पण नाही आहे, जरासुद्धा चिटकली नाही आहे, मस्त छान शिजून तयार आहे. तर टेस्टसुद्धा करून बघितलेली आहे मी मैत्रिणींनो, आणि भाजी खूप चविष्ट झालेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ही टॉक्सिन फ्री भाजी आहे आपली. कारण नॉनस्टिक किंवा ॲल्युमिनियम किंवा दुसरे कुठलेही भांडे वापरले तर आपल्या आरोग्यासाठी ते नुकसानदायक ठरतात. पण लोखंडाचे भांडे खास करून वापरा असे डॉक्टरसुद्धा सजेस्ट करत आहेत आजकाल. तर लोखंडामध्येही कास्ट आयरन जास्त महत्त्वाचं आहे. तर कसा वाटला तुम्हाला कढईचा रिव्ह्यू, मला कमेंटमध्ये जरूर कळवा. परचेस करायची असेल तर लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे.